होती। दुर्दैवाने आमचं सरकार गेलं, अडीच वर्षामध्ये तुम्ही का नाही निर्णय घेऊ शकला ओबीसींच्या वस्तीगराच्या संदर्भात। आपलं सरकार आल्याच्या नंतर या राज्यामध्ये 36 मुलींच्यासाठी आणि 36 मुलांच्यासाठी वस्तीगराचा निर्णय केला, भाड्यानं वस्तीगर घ्यायचं ठरलं। आणि दुसऱ्या बाजूला निविदा निघतील, जागा हस्तांतरित होईल आणि तिकडं ओबीसी विद्यार्थ्यांच्या वस्तीगरांचं बांधकाम चालू होईल। बांधकाम होईपर्यंत आम्ही थांबलो नाही, लगेच इकडं भाड्यानं वस्तीगर घ्यायच्या निविदा केल्या। याचं उत्तर का नाही त्यांनी दिलं, याच्यावरती ते का नाही बोलले, अनेक विषय मांडलेत अडीच वर्षामध्ये मी मीडियाच्या समोर मांडलेले आहेत, तर त्या विषयावरती राष्ट्रवादी काँग्रेसकडे उत्तर नाही। ते फक्त एवढंच बोलतात, गोपीचंद बळगरची औकात आहे का, गोपीचंद बळगरची लायकी आहे का, याच्या पुढं तुमची गाडी जाऊ द्या ना। मी तुम्हाला प्रश्न करतोय राष्ट्रवादीच्या नेत्यांना, त्यांनी त्याचं व्यवस्थितपणे उत्तर द्यावं। फक्त नुसतं कुणाची औकात ठरवायचा अधिकार आहे राष्ट्रवादी काँग्रेसला नाही, लोकशाहीमध्ये सामान्य झोपडीमध्ये राहणारा माणूससुद्धा प्रश्न उपस्थित करू शकतो, त्याला आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीनं अधिकार दिलेले आहेत, त्यामुळं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। काल भुजबळांनी एक मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे, बिहारप्रमाणे एकूण जनगणनेचं जनगणना व्हावी। बिहारनं निर्णय कधी केला, तेव्हा भुजबळ साहेब राज्यामध्ये मंत्री होते, महाविकास आघाडीचं सरकार होतं, ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे याबद्दल माझं दुमत नाही। पण ही दुटप्पी भूमिका बघा, जेव्हा बिहार सरकारनं निर्णय केला की बिहारमधल्या ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, तेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा हे काय झोपा काढत होते का, कुणी तुम्हाला थांबवलं होतं? या महाराष्ट्रातल्या 346 जमातींचा समावेश असणाऱ्या, जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसींची जनगणना करायला, परंतु राजकीय अजेंडा राबवायचा, ओबीसींच्या बाबतीमध्ये काम करायचं नाही। काय ते ओबीसी करतोय, काय खातोय, का मेलाय, ह्यांनी कधी महाविकास आघाडीवाल्यांनी बघितला नाही। सुताराचं काय चाललंय, कुंभाराचं काय चाललंय, लोहाराचं काय चाललंय, नंदीवाच्या पोराला त्याला जातीचा दाखला मिळालाय का, त्याचं रेशन कार्डामध्ये नाव आहे का, त्याचं मतदान कार्डामध्ये नाव आहे का, पालामध्ये राहणारा मायनर ओबीसी ह्यांच्याकडे कधी कोणी गेलं नाही। ओबीसी हा राजकारणापुरता वापरायचा विषय या काही पुढाऱ्यांनी करून ठेवलेला आहे, त्यामुळं त्यांनी आत्ता भूमिका जी मांडली ती भूमिका त्यांच्या हातामध्ये कारवाई करायचा त्यांना अधिकार होता।